शिवाजी विद्यापीठ परिसरात खेळाडूंना सराव करायला तसंच नागरिकांना सकाळच्या वेळेला फिरायला मज्जाव करण्यात येतोय. विद्यापीठ प्रशासनानं विद्यापीठ परिसरातील मैदानं तसंच वॉकिंग ट्रॅक सोमवारपासून खुले करावेत, अन्यथा मंगळवारी 29 डिसेंबरला आंदोलन छेडू असा इशारा कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरी कृती समितीनं दिलाय. छत्रपती शिवाजी विद्यापीठाचे गेली 45 दिवस कॅम्पस सर्वसामान्य लोकांनी फिरायला बंद आहे. महाराष्ट्रामध्ये अनलॉक प्रक्रिया 5 नोव्हेंबरपासून सुरू झाली, याची दखल घेऊन त्यांनी त्वरित उद्याच्या उद्या सर्वसामान्य नागरिकांसाठी शिवाजी विद्यापीठाचा कॅम्पस मॉर्निंग वॉक जर सुरू केला नाही तर मंगळवारी नाईलाजा वाचतो. आम्हाला त्यांच्या विरोधात त्या युनिव्हर्सिटीच्या दारामध्ये निदर्शनं करावी लागतील.